अजित पवार यांच्या कथित संभाव्य बंडाविषयी सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र ही चर्चा आता सकारण की विनाकारण हे स्पष्ट होत नाहीये. आणि ही चर्चा होण्याचं मूळ कारण काय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना जर सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवलं तर अजित पवार हे भाजपसोबत जातील अशी शक्यता वर्तवण्यात येते. अजित पवार हे भाजपसोबत जातील या चर्चेला उधाण आलं असलं तरीही अजित पवारांनी या चर्चेविषयी मौन बाळगलंय. स्पष्ट वक्तेपणा अशी ओळख असणाऱ्या अजितदादांनी याबद्दल मात्र मिश्र असे संकेत दिलेत. उद्या जर अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत खरंच बंड केलं तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आणि कोणकोणते आमदार जातील याचीही चर्चा या निमित्तानं चांगलीच रंगली आहे. अजित पवार हे आपल्यासोबत किती आमदार घेऊन जाऊ शकतात त्यासाठी सगळ्यात आधी अजित पवारांची राष्ट्रवादी पक्षावर असलेली पकड आपण लक्षात घेतली पाहिजे. तर राष्ट्रवादीचे विधानसभेत 53 आमदार आहेत. पक्षात जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ आणि राजेंद्र शिंगणे हे ज्येष्ठ नेते आहेत. तर त्यातील तटकरे आणि मुंडे हे अजितदादांचा शब्द पाळणार आहेत. इतर नेते हे शरद पवार यांच्या शब्दांना अंतिम मानणार आहेत. आता एकीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांवर ईडी आणि सीबीआयचा दबाव असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. तर शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील कोणी नेता फुटल्यास तो त्याचा वैयक्तिक निर्णय असेल असं म्हणत सस्पेन्स निर्माण केलाय. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात कोणताही नवीन प्रयोग होणार नसल्याचं आजच स्पष्ट केलं असलं तरीही अजित पवार यांच्या संभाव्य बंडाची चर्चा थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. आता राष्ट्रवादीच्या तरुण आमदारांमध्ये अजितदादांचा शब्द प्रमाण मानला जातो. तर पुणे, बीड, सातारा या जिल्ह्यांमधील 1-2 अपवाद वगळले तर राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार हे अजित पवार म्हणतील त्याकडेच जातील अशी स्थिती आहे. तर यात अशोक पवार, सुनील टिंगरे, सुनील शेळके, दत्तात्रय भरणे, मकरंद पाटील, अतुल बेनके हे अजितदादांसोबत आघाडीवर असतील. तर दुसरीकडे नगर जिल्ह्यातील रोहित पवार, प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे हे आमदार लगेचच अजित पवारांसोबत पाठीमागे जातीलच असं सांगता येत नाहीये. तर त्यांचा कल हा शरद पवारांच्या निर्णयाकडे असू शकतो. सांगलीतील आमदार हे जयंत पाटील आणि नाशिक मधील आमदार हे छगन भुजबळ यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतील. पण सिन्नर मधील माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या ज्येष्ठ आमदाराला भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज भासणार नाहीये. तर ते अजित पवारांच्या शब्दालाच प्राधान्य देतील. कोकणातील आदिती तटकरे या पण दादांप्रमाणेच निर्णय घेऊ शकतात. मात्र चिपळूणचे आमदार शेखर निगम हे शरद पवार यांच्यासोबतच राहतील. आता जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडायची असेल तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार 36 आमदारांची गरज आहे. मात्र इतका आकडा अजित पवार जमवू शकतील का असं अनेकांना वाटत नाहीये. तर या अंदाजानुसार अजित पवारांसोबत जाणाऱ्या आमदारांचा आकडा हा 20-25 दरम्यान राहू शकतो. त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा निर्णय अजित पवार हे स्वबळावर घेणार की पक्ष म्हणून तो अंतिम निर्णय शरद पवार घेतील याबाबतही शंका असल्याचं एका नेत्याने सांगितलंय. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस असा कोणताच निर्णय घेणार नाही या केवळ वावड्या आहेत असंही या नेत्याने स्पष्ट केलंय. जेव्हा अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला त्यावेळी अजित पवारांसोबत 20-25 इतकेच आमदार होते. तर त्यातील काही आमदार हे लगेचच पुन्हा शरद पवारांकडे गेले होते. तेव्हा अजितदादांच्या त्या बळात सुद्धा फारशी वाढ झाली नसल्याचं या नेत्याचं म्हणणं आहे. आता ही आकडेवारी पाहता अजित पवार खरंच राष्ट्रवादीसोबत बंड करून भाजपसोबत जाणार का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. यांसारख्या नवनवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.